आपल्या जमातीचे पत्रकार असतील, आपले जे सरपंच आहे विविध समजा निवडून आलेले, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, यांना पण आपण सन्मानित केले. हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला होता. त्यासोबतच आपल्या जमातीतील जे बांधव आहेत, जे विविध क्षेत्रामध्ये जसे की डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, पत्रकार असतील, शिक्षक असतील, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान केला, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून एक प्रेरणा मिळेल व नवीन ऊर्जा त्या ठिकाणी मिळतील. कारण की आपला समाज जो आहे हा गरीब असल्या कारणाने त्या ठिकाणी एकदम अतिशय मेहनतीने आणि चिकाटीने आपले जे पिढी आहे ते आज समजा नोकरदार वर्गामध्ये आपण नोकरी करत असताना त्यांना अडचणी येतात व त्या ठिकाणी ते पोहोचतात, तर आम्ही प्रथमच असा उपक्रम राबविला की आपले जे विद्यार्थी त्यांचा आपण सन्मान तर केलाच, परंतु त्याच्यासोबत जे आपल्या जमातीचे पत्रकार असतील, आपले जे सरपंच आहे विविध समजा निवडून आलेले, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, यांना पण आपण सन्मानित केलेलं. हा असा आगळा वेगळा उपक्रम प्रथमच जळगाव जिल्ह्यात कोणी राबविलेला असेल तो ते आई फाउंडेशनच्या माध्यमातून आपण राबविलेला, आणि यापुढेही भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम कसा घेता येईल आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपल्या माध्यमातून कसं सहकार्य करण्यात येईल, कारण की जसं की एखादा गरीब विद्यार्थी जर असेल, त्याला पुढील शिक्षणासाठी जर काही कमतरता असेल, तर त्यासाठी पण आपण फाउंडेशनच्या माध्यमातून कशी त्याला मदत करता येईल असे आम्ही काम करू. आपण बांधून आज उजाला झालो पॉवरफुल, आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल, आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल, आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचाच रुल, अंगावर आला शिंगावर घेऊ तनका देऊन तुला सबका टाइम आएगा भावा का तू करतो दगा का तू करतो दगा. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.